महापालिका क्षेत्रात गोवरच्या आजारानं डोकंवर काढलं असल्याची बाब समोर आली आहे पालिकेच्या अहवालानुसार पालिका क्षेत्रातील सहा हजार सहाशे एक्कावन्न बालकं ही गोवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा आधी सतर्क झाली असून शनिवारपासून आरोग्य विभागानं शहरातील विविध भागात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून आरोग्य विभागाचे डॉक्टर परिचारिका कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त तीनशे कर्मचाऱ्यांची कुमक या कामी तैनात करण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शिळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गोवर या आजारानं बाधित दहा रुग्ण आढळून आलेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे अशातच गोवर या आजाराची साखळी तोडण्यासाठी शिळ आणि कौसा आरोग्य केंद्रात पाच दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून दुसरी फेरी लगेच पुढील पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्यात